आणि यानंतर आपण मुंबई पुण्यातल्या नऊ बातम्या पाहूया. मुंबईतल्या 600 बांधकाम प्रकल्पांना ब्रेक, प्रदूषणाला कारणीभूत ठरल्यानं पालिकेची धडक कारवाई. धूळ रोखण्यासाठी पालिकेकडून रस्त्यांवर 12 लाख लिटर पाण्याची फवारणी. म्हाडाच्या पुणे मंडळातील घरांची लॉटरी पुढे ढकलली, सोडतीची नवीन तारीख अर्जदारांना मेसेजद्वारे कळवली जाणार. लोअर परळमधील डिलाईल रोड उड्डाण पूल पूर्ण क्षमतेनं वाहतुकीसाठी खुला. डिलाईल पुलामुळे दोन्ही दिशांना वाहतूक खुली झाल्यानं वाहनधारकांना दिलासा. मुंबईतील मोनोरेलच्या वेळापत्रकात आजपासून 2 दिवस बदल राहणार. वडाळा ते चेंबूर दरम्यानच्या मार्गिकेवरील सेवा दुपारी 2 वाजेपर्यंत खंडित राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे वेळापत्रकात बदल. बोरीवली ते विरार पर्यंत 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामाचा मार्ग मोकळा. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प म्हणजेच MUTP अंतर्गत हा प्रकल्प पूर्ण होणार. या प्रकल्पासाठी 2184 कोटींच्या खर्चाची तयारी. पिंपरी चिंचवडमध्ये हवेची गुणवत्ता ढासळली, महापालिकेकडून कारवाईला सुरुवात. गेल्या 10 दिवसात 55 लाखांचा दंड वसूल, पालिकेची 16 पथकं तैनात. रेल्वेच्या जुन्या डब्यांचा वापर करत बनवलं रेस्टॉरंट. पुणे स्थानकावर ताडीवाला रस्त्याच्या बाजूच्या वाहनतळामध्ये रेल्वेच्या डब्यामध्ये उपाहारगृह. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात नोव्हेंबरमध्येच पाणी टंचाईची समस्या. पुणे विभागात अजूनही 113 टँकरनं पाणी पुरवठा. पुण्यामध्ये शनिवार रविवारी रेल्वेचा मेगा ब्लॉक. पुणे ते लोणावळा लोकलच्या 46 फेऱ्या रद्द, तर एक्सप्रेस गाड्यांवरही परिणाम. खडकी ते शिवाजीनगर दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कामांसाठी विशेष ब्लॉक.